येथे मी 200 ग्रॅम गोबी घेतलेली आहेत. गोबी मी अशी बारीक कट करून घेतलेली आहेत. त्याचबरोबर येथे मी 1 वाटी मूंग डाळ घेतलेली आहेत. मूंग डाळ आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. येथे मूंग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. हे आपण आता कुकरमध्ये घालूयात. आता आपण पत्ता गोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. येथे पत्ता गोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. हे आपण आता डाळीबरोबर शिजवून घेऊयात, कारण आपल्याला पत्ता गोबी ही गाळ शिजवायची आहेत आणि डाळ आपल्याला गाळ शिजवायची नाही आहेत. यामध्ये आपण ज्या वाटीने मूंग डाळ घेतली होती त्याच वाटीने आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. एकच वाटी पाणी घालणार आहोत. अर्धा चमचा मीठ घालूयात आणि मंद आचेवर आपण याची एक शिट्टी काढून घेऊयात. येथे आपली कुकरची एक शिट्टी झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपली पत्ता गोबी जास्त गाळ झालेली आहेत आणि डाळ तशीच आहेत. भाजीला आपण आता फोडणी देऊन घेऊयात. येथे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये आपण आता लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. मी ते घालत आहे. येथे मी 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत. 1 चमचा जिरं. जिरं आपलं छानपैकी फुललं की आपण यामध्ये कांदा घालूयात. येथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे, तो घालत आहे. याचा आपल्याला आता लालसर रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे. मंदाच्यावर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कांदा आपला छान असा लालसर रंग आलेला आहे. यामध्ये आपण आता 1 चमचा धना पावडर घालूयात. मिक्स करून घेऊया ते. 1 चमचा काळा मसाला घालत आहे. 1.5 चमचा लाल तिखट घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. 1/2 चमचा हळद घालूयात. मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपण आता आपली डाळ घालूयात. डाळ आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता यामध्ये पानगोबी लहान मुलांना दिसतच नाही. मुलांना पानगोबी म्हटलं तर खूप कंटाळा येतो खाण्याचा. त्यासाठी तुम्ही अशी हे डाळीमध्ये जर का शिजवून दिली तर मुले पण आवडीनं खातील. यामध्ये आपण आता थोडंसं मीठ घालूयात, कारण आपण आधी पण मीठ घातलेलं आहे तर थोडंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घालूयात. यावर आपण आता 2 ते 3 मिनिट यावरती आपण झाकण ठेवूयात. एक वाफ काढून घेऊयात. येथे आपले 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. तर कशी वाटली मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.